भेटले उपस्थित राहण्यासाठी. आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा विषय हा महत्वाचा आहे आणि तो क्लिअर आहे. तो म्हणजे राजकीय व सामाजिक क्षेत्रातले जे गुन्हे कार्यकर्त्यांवरती दाखल केले आहेत त्याच्याबद्दल सरकारने जीआर अनेक वेळा काढले आहेत पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि कार्यकर्त्यांवरती सामाजिक राजकीय किंवा कुठल्या सणांच्या बाबतचे जे गुन्हे आहेत ते दाखल केलेत ते अजून सरकारने कितीतरी जीआर काढून परत घेतलेले नाही. आपण जर बघितलं असेल तर 1998 पासून सरकारने एकूण 11 असे जीआर काढलेले आहेत ज्याच्यामध्ये म्हणतात की शासकीय पद शासकीय राजकीय आणि सामाजिक हे जितके पण आंदोलनांमधले किंवा मोर्चांमधले गुन्हे आहेत ते लगेच मागे घेतले पाहिजे. त्यापुढे जाऊन त्या 11 जीआरवरती वेगवेगळे निर्णय घेतले गेले, त्याच्यावरती चेंजेस केले गेले, त्याच्यावरती मॉडिफिकेशन आणले गेले पण एकाही जीआरची अंमलबजावणी नाही झाली. 2018 ला एक जी जीआर मध्ये माहिती होती की पहिले जीआर जे निघाले होते त्याच्यामध्ये साफ साफ असं लिहिलेलं की कुठल्याही कॅज्युअल्टी नाही झाली आणि 5 लाखापेक्षा जर कमी नुकसान सरकारी मालमत्तेचं झालं असेल तर सरकारने ताबडतोब त्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे मागे घेतले पाहिजे. 2018 ला ह्या जीआर मध्ये अशी पण मॉडिफिकेशन झाली की 5 लाखाची अमाऊंट ही डबल करून 10 लाख, 10 लाखाच्या खालचं जर नुकसान झालं असेल शासकीय मालमत्तेचं तर गुन्हे मागे घेतले पाहिजेत असं एक मॉडिफिकेशन आलं. तरी सरकारकडनं कुठलेही गुन्हे मागे घेतले गेले नाही. त्यामुळे जाऊन सांगतो की 20 सप्टेंबर 2022 ला सरकारने अजून एक मॉडिफिकेशन केलं ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की समिती जी सरकारने स्थापन केलेली गुन्हे मागे घेला त्या समितीने अर्जांसाठी न थांबता जितके पण गुन्हे त्यांच्याकडे आहेत ते मागे घेतले पाहिजेत आणि त्यांना 2 एक्सेप्शन दिलेल्या. ते 2 एक्सेप्शन अशा होत्या की कोणत्याही फ्रंटलाईन वर्कर किंवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला त्या कामात अडथळा किंवा त्यांच्यावरती हल्ला नाही झाला पाहिजे आणि दुसरी होती की ज्यांच्यावरती गुन्हे झाले ते आमदार किंवा खासदार नाही असले पाहिजेत आणि असे ही 2 एक्सेप्शन नसले तर सरसकट सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजेत असं सरकारचं जीआर होत. तरी ते त्याची अंमलबजावणी नाही झाली. आपण जर समजून घेतलं असेल तर आंदोलन मोर्चे हा एक सामाजिक कार्यकर्त्यांसाठीच तसंच सामाजिक लोकांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्वाचा मीडियम राहतो, एक मंच राहतो आपले मुद्दे उपस्थित करणं, आपल्यावरती न्याय अन्याय झाला असेल तर त्याचा प्रश्न उपस्थित करणं, त्याच्यावरती मुद्दे मांडणं आणि जनतेसमोर आणि लोकांसमोर आणि सरकारसमोर आपलं म्हणणं मांडणं. पण जर आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधले गुन्हे लोकांवरती चढवून त्यांना नोटिसा काढून त्या कार्यकर्त्यांवरती तडीपाराच्या नोटीस काढून त्यांचं खच्चीकरण करणार असेल तर हा डेमोक्रेसीचा पाया तोडणं आहे असं वंचित बहुजन युवा आघाडीचं म्हणणं आहे. त्याच्यावर पुढे जाऊन आपण बघितलं असेल तर 2018 पासून किंवा 2016 पासूनच खूप मोठ्या पद्धतीने भारतातले युवक आणि विद्यार्थी एक राजकीय आक्रमक भूमिका घेऊन स्वतःचे प्रश्न मांडताना दिसत आहेत. ते सरकारला अडचणीचे प्रश्न विचारतात, स्वतःच्या हक्कांबद्दल बोलतात, स्वतःच्या न्यायाबद्दल बोलतात, स्वतःच्या अधिकारांबद्दल बोलतात आणि ह्याच्यामुळे सरकार थोडस एका बॅकफूट वरती गेलेलं आपल्याला दिसत होतं. आपण मराठा क्रांती मोर्चा बघितलाय, आपण भीमा कोरेगाव नंतर झालेला 3 तारखेचा बंद बघितलाय, त्याच्यानंतर आर्य कॉलनीचं आंदोलन ह्या मुंबईत बघितलंय, NRCCA विरुद्ध आंदोलन भारतभर उभं राहताना बघितलंय आणि ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं होतं की ह्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा कितीतरी वर्षांनी युवकांनी पुढे येऊन पुढाकार घेतला होता, विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं नेतृत्व बऱ्याच ठिकाणी केलं होतं आणि जेव्हा आपण अशा विद्यार्थ्यांवरती आणि युवकांवरती असंख्य केसेस टाकतो तेव्हा आपण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचशा पोरांवरती कोर्ट केसेस होतात, त्यांचं पोलीस रेकॉर्डमध्ये नाव आल्यामुळे त्यांचा व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे कुठे उच्च शिक्षणाला संधी मिळायला त्रास होतो, नोकरीला अप्लाय करताना खास करून प्रायव्हेट सेक्टर किंवा व्हाईट कॉलर सेक्टर ज्याला आपण म्हणतो तिकडे जेव्हा आपण जॉबसाठी अप्लाय करतो तेव्हा आपल्या सर्वांना माहिती असेल की पोलीस व्हेरिफिकेशन किंवा एक छोटासा बॅकग्राऊंड चेक होतो, त्यात एकदा पोलीस रेकॉर्डमध्ये नाव आलं असेल तर लोक पोरांच्या नोकरीच्या संध्या जातात.
उच्च शिक्षणाला बाहेर परदेशी जायचं असेल तर व्हिसा पासपोर्टच्या प्रक्रियेमध्ये अडचण होतं आणि शासकीय पद्धतीने राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये आपण भाग घेतलाय म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना तरुणांना युवकांना त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं आणि त्यांना एक या कोर्ट कचेरीच्या माध्यमातून आयुष्यभराचा कच्चीकरण या प्रोसेसमध्ये अडकवल्या जातं. आता वंचित बहुजन युवा आघाडीने ह्या मुद्द्यावरती एक आक्रमक भूमिका घेऊन जितके पण कार्यकर्ते आहेत जितके पण नागरिक आहेत त्यांच्यावरती ह्या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे जितके पण कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्यावरती जितके पण राजकीय व सामाजिक गुन्हे आंदोलनामध्ये दाखल असतील त्याची माहिती आपल्या वंचितच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावी आणि आम्ही लवकरात लवकर त्या केसेसवरती तातडीने ऍक्शन घेऊ आणि आपल्याला मदत करू याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि तुमच्याबरोबर या लढ्यामध्ये साथ देऊ. त्याही पुढे जाऊ आपण बघितलं असेल तर 20 सप्टेंबर 2022 निर्णयामध्ये सरकारने साफ साफ असं म्हटलेलं की अर्ज येण्याची वाट न पाहता समितींनी त्यांच्याकडे माहिती असलेले सगळे गुन्हे मागे घ्यायचे पण ह्याच्यावरती कोणत्याही सरकारने ऍक्शन नाही घेतली. आपण बघितलं असेल तर 1998 पासून आपल्याकडे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशनची सरकार आली असेल ती शिवसेना भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो राष्ट्रवादी भाजप असो शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी असो पण एकही कुठल्याही याबाबत गुन्हे मागे घेतलेले नाहीये आणि यासाठी वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीकडनं अशी एक भूमिका घेतली जाते की जितके पण हे शासकीय निर्णय आहेत त्याची आम्ही जिल्हा पातळीवरती होळी करणार. ह्या ज्या समित्या आहेत ज्यांनी गुन्हे मागे घेतले पाहिजे होते त्यांच्याकडनं काही हालचाल न झाल्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीकडनं त्यांना एक कछवाच्या अगरबत्ती देऊन आणि जिल्हा पातळीवरती त्यांना फुलचक्र देऊन एक श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करणार आहोत आणि मी लोकांना एवढंच तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्याकडे जितकी पण माहिती असेल राजकीय व शासन राजकीय सामाजिक गुन्ह्यांची ती लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावी आणि या लढ्यामध्ये आपण एकत्र काम करू इतकंच म्हणून थांबतो. नमस्कार. ह्याचे आतापर्यंत आपण महाराष्ट्रात जितके पण आंदोलन झाली होती त्याच्यावरचे गुन्हे त्याच्यानंतर गणपती मंडळ असतील दहीहंडी मंडळ असतील भीमोत्सव भीमजयंती मंडळ असतील त्यांच्यावरती पण बरेच गुन्हे दाखल झाले. आज आपण जर विचारलं सरकारला तर सरकारकडे पण पूर्ण याचा आकडा नाहीये की किती गुन्हे सामाजिक कार्यकर्त्यांवरती राजकीय कार्यकर्त्यांवरती दाखल झाले आणि ह्यासाठीच वंचित बहुजन आघाडीने आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती केली की जितकी पण गुन्ह्याची माहिती असेल ती आमच्यापर्यंत घेऊन या म्हणजे एकत्र काम करता येईल. काय 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 हे सत्य आहे की काही ठराविक मोर्चांमध्ये मोठ्या पद्धतीने गुन्हे मागे घेतलेले आहेत पण कुठल्याही मोर्चामध्ये किंवा कुठल्याही आंदोलनामध्ये 100% रेट असा आपल्याला दिसला नाही आणि जो सरकारचा GR होता तो सर्वांना लागू आहे असं आम्ही मानतो आणि ते प्रत्येक मोर्चा आणि आंदोलनामध्ये लागू व्हावा असं आमची मागणी आहे. गृहमंत्र्यांपर्यंत आम्ही निवेदन नक्कीच देणार आहोत आणि ह्याचं निवेदन आम्ही तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त पहिले जनतेपर्यंत पोहोचू आणि मग एकदा पूर्ण जनतेकडनं माहिती आल्यानंतर हे आंदोलन सरकारपर्यंत पहिले लोकांपर्यंत पोहोचू माहिती गोळा करू कारण सरकारकडे पण पूर्ण माहिती नाही तर जर वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून अख्खी माहिती घेऊन जर सरकारकडे जात आलं तर ते जास्त सर्वांच्या हिताचं ठरेल. आकडेवारी अजूनही जसं मी म्हटलं तसं सरकारकडे पण पूर्ण नाहीये आणि
माहिती नसताना जी आर काढणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं याच्या विरोधातच हे खरं आंदोलन आहे. आतापर्यंत 57,000 आलेले आहेत आणि अजून माहिती घेणं चालू आहे. हो राष्ट्रवादीच्या घडामोडी चालू आहेत तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या कुटुंबाचा प्रश्न आहे. तो त्यांचा इंटरनल मुद्दा असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती आता बोलणं उच्च नाही ठरलं. कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी आणि वंचित सोबत जाईल किंवा ऍडजस्टमेंट करून ह्याचा खुलासा शरद पवारांनी केला होता बाळासाहेबांनी त्यांना भेटल्यानंतर. पुढची माहिती पण ते सोडून दिली. त्यांची माहिती ते दोन पक्ष नेते दिली. अजून काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, नाहीतर आमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते एका वेगळ्या विषयाच्या संदर्भातली मांडणी आपल्या पुढे करणार आहेत. टू बी ऑनेस्ट ह्या सगळ्या गोष्टींवरती माझं जेन्युइनली मतच नाही. तो त्या आघाडीचा इंटरनल प्रश्न आहे, त्या पक्षांचा आपापसात जुळवून घेण्याचा प्रश्न आहे आणि जितक्या लवकर त्यांच्यामध्ये क्लॅरिटी येईल तितकंच सगळ्यांसाठी चांगलं होईल इतकं म्हणतो. राज्यातलं राजकारण कुठेतरी खालच्या पातळीला जाते असं वाटते. हे बघा, ह्याचे दोन सरळ उत्तर असू शकतात. आपण खालची पातळी हे कशावरनं ठरतो? जर आपण खालची पातळी नॉन आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स वरती ठरवत असू तर ते नॉन आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स आपल्याला मागच्या गेल्या 6 वर्षात ज्या कोणत्या राजकीय पक्षांनी मारल्या त्याच्यावरनं एक दिसतात. पण दुसरी गोष्ट, मी खालची पातळी राजकारणाची एक वेगळ्या पद्धतीने मांडतो ज्याला मी पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन असं बघतो. की जर या समाजातले या देशातले वंचित खरंच सत्तेपर्यंत पोचू नसेल शकत आणि ते नुसते इकडच्या प्रास्थापिकांना मतदान देऊन इकडचे प्रास्थापिकच वंचितांच्या जीवावरती राजकारण करू बघत असतील तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपण सामाजिक डेमोक्रसी अचीव्ह केली आहे असं मी म्हणू नाही शकत. सो आपण ह्या प्रश्नाला दोन अंगाने बघितलं पाहिजे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र वंचित युवा आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल जी दिल्लीत रात्री घटना घडली पैलवानांच्या कुस्तीगिरांच्या सोबत ती अत्यंत निंदनीय आहे. युवा आघाडीच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करतो आहे. ज्या भाजपचं कथनी आणि करणे मधला फरक मोठा इतर पूर्ण देश पाहतो आहे, जी भाजप सातत्यानं मतदानासाठी तरुणांचा वापर करते आणि खऱ्या अर्थानं देशाला ज्यांनी मेहनत घेऊन मेडल आणले ते राष्ट्रीय स्वर खेळवास चंतरमंतर बसले आहे. काल जी घटना झाली त्यांना उठवण्याचा जो प्रयत्न झाला ज्याच्या पुढच्या लढाईत वंचित युवा आघाडी सुधारतीच्या नेतृत्वात निश्चितच त्या व्यासपीठावर जाऊन त्यांना समर्थन करेल. आमची काही लोक त्यांच्या काल संपर्कात आहेत. आज इथून वंचित आघाडीची टीम तिथे पण जाईल. पण येत्या काळात पैलवानांच्या लढाईत या कुस्तीगिरांच्या लढाईत किंवा देशाच्या जो तरुण हा कुठेतरी भाजपच्या या प्रत्येक आवाज दाखवण्याच्या पद्धतीनुसार त्यांचं कुठेतरी खर्चीकरण करण्यात येत आहे. देशासाठी लढायचं की नाही, की जेव्हा देशासाठी एवढं मोठं मेरिट किंवा मेडल घेऊन आलेले तरुण जर आज जंतरमंतर आहे ही परिस्थिती आहे. एक हा बोका खासदार जो ब्रिजभूषण आहे त्याच्यावर साधा FIR होत नाही की अत्यंत खेदजनक बाब आहे आणि ते जागतिक महिला कुस्तीपटू आहेत त्यांनी हा आरोप केला. त्यामुळे कुठेतरी गांभीर्य आज युवा आघाडीने घेतलेला आहे आणि याच्या पुढची लढाई वंचित आघाडी त्या पैलवानासोबत लढणार आहे.
प्रश्न काही प्रश्न असतील तर सुजात जी तुम्हाला एक प्रश्न आहे. जंतर मंतर वरी मंतर वरती जे खेळाडू आंदोलनाला बसलेले उद्घोषण करतायत किंवा निषेध करतायत, एकत्रित पाहायला गेलं का त्या खेळाडूंकडून अशी प्रतिक्रिया आली की देशातील नागरिकांनी आम्हाला आमच्या पाठी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, दिल्लीकडे आलं पाहिजे. तुम्ही त्यांना पाठिंबा दर्शवताय का किंवा त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहात का? जसं आता निलेशजी म्हणाले, ऍक्च्युली निलेशजींच्या जे आपल्याला संबोधित केलं त्याच्यातच आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतात. हो, वंचित बहुजन युवा आघाडी खेळाडूंच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे आणि आमचा एवढाच नाही आमचा प्रयत्न एवढाच नाही राहणार आहे की या देशातल्या नागरिकांनी आणि जनतेनी त्या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहू, पण आमचा लढा एवढ्यासाठी अजून पुढे नेणार की त्या खेळाडूंच्या ज्या मागण्या आहेत आणि देशाचं प्रतिनिधित्व करणारे जे खेळाडू आहेत त्यांना सरकारकडनं जी मदत मिळायला पाहिजे, जी पाठपुरवठा मिळायला पाहिजे आणि सर्व सपोर्ट मिळायला पाहिजे तो या सरकारने त्या खेळाडूंना दिलाच पाहिजे. सर्व पत्रकार महोदयांचे खूप खूप आभार आणि आपली आपल्या सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था आहे, आपण सर्वांनी स्नेहभोजन घ्यावं एवढी विनंती.